गेल्या वर्षभरापासून गाजत असलेल्या अतिक्रमण निर्मूलन मोहिमेसाठी अखेर त्र्यंबक नगरपरिषदेनं मुहूर्त साधला. शहरामध्ये भव्य लवाजम्यासह अतिक्रमण निर्मूलन मोहीम सहाय्यक जिल्हाधिकारी तथा प्रांत शुभम गुप्ता यांच्या नेतृत्वाखाली तसंच तहसीलदार दीपक गिरासे, उपविभागीय पोलीस अधिकारी भीमाशंकर ढोले, मुख्याधिकारी संजय जाधव, वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप रणदिवे यांच्या उपस्थितीत पार पडली. त्र्यंबकेश्वर शहरातील अतिक्रमण वाढले असून हे अतिक्रमण काढण्यात यावे असे रिट पिटिशन उच्च न्यायालयात काही वर्षांपूर्वी येथील चंद्रकांत तथा पाठक महाराज यांनी दाखल केले होते. त्यात निवडणुका, निवृत्तीनाथ यात्रा, लॉकडाऊन यासारख्या अडचणी येत गेल्या, त्यामुळे अतिक्रमण काढण्यास मुहूर्त लागला नव्हता. रिट पिटिशनमध्ये त्र्यंबकेश्वर शहरात 2500 अतिक्रमणे असल्यानं पाठक यांचं म्हणणं आहे. मात्र मागील वेळेस नगरपरिषदेनं पाठक महाराजांना अभिप्रेत असलेली अतिक्रमणं काढता गरिबांची राहती घरे जमीनदोस्त करून स्वतःचीच पाठ थोपटून घेतली होती. येथील नगरपरिषद क वर्ग नगरपरिषद असून येथे कर्मचारी कमी आहेत. सध्या शासनासह सर्वत्र खाजगीकरण झाल्यानं सफाई कामाचाही ठेका आहे. अशा परिस्थितीमध्ये वारंवार अतिक्रमण काढणे मनुष्यबळाअभावी पालिकेला परवडणारे नव्हते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकापासून अतिक्रमण काढण्यास सुरुवात झाली. ती त्र्यंबकेश्वर मंदिर परिसर, मेन रोड, बाजीमंडई, कुशावर्त चौकात बराच वेळ अतिक्रमण काढणे सुरू होते. अतिक्रमण सुरू झाले तेव्हा गावातीलच काही लोकांनी स्वतःहूनच अतिक्रमणं काढून घेतली, त्यामुळे वादविवाद होण्याचा कुठेच प्रश्न निर्माण झाला नाही. कुशावर्त चौक, तिल्ली गल्ली, पाटील गल्ली, पोस्ट गल्ली, पार्किंग इत्यादी ठिकाणी टप्प्याटप्प्याने अतिक्रमण मोहीम राबविली जाणार आहे. या मोहिमेत शहर अभियंता अभिजित इनामदार, हिरामण ठाकरे, विजय सोनार, शशिकांत भालेराव, निधी शिंदे, अमोल दोंदे, भाऊराव सोनवणे, शुभम गोसावी हे सहभागी झाले होते. सिद्धार्थ धारणे, दिशानूज, त्र्यंबकेश्वर.